हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज सकाळी एकदम छान सुरुवात झालेली आहे आणि आज मला अनिकेतला डबाही द्यायचा नव्हता, कारण त्याला त्याच्या कंपनीमध्ये 5 इयर्स कम्प्लीट झाले, त्याच्यामुळे लंच त्याला आज होता कंपनीमध्येच. सो डबा वगैरे काही नव्हता, आम्ही ब्रेकफास्ट केला थोडासा आणि नंतर तो ऑफिसला गेलाय. तर आता माझी मेन गोष्ट आहे चंपी करायची. बाप रे, खूप दिवस झाले मी केसांना चंपी नाही केली आहे. आणि दॅट टू आम्ही एक ऑइल मस्त आम्हाला मिळालंय, कांद्याचं ऑइल जे की पॅराशूटचंच आहे. तर मम्मी ते गावाला वापरत होत्या, तर मम्मींनी आम्हाला रिव्ह्यू दिला की खूप चांगलं आहे, तर ते वापरून बघा. त्यांना हेअर ग्रोथ पण झाली असं त्या म्हणाला. तर मेन जे ऑइल आहे ते अनिकेत त्याच्यासाठी घेऊन आलाय, पण ते मी पण वापरणार आहे. तर ते ऑइल हे आहे, पॅराशूटचं ऑनियन ऑइल. तर आम्ही आता हे ट्राय करतोय सध्या आणि हे एक महिना ट्राय करून मी परत तुम्हाला अगेन रिव्ह्यू देईन की हे कसं आहे आणि यूज करू शकतो की नाही, कारण हे फर्स्ट टाइमच आहे मी पण आज ट्राय करणार आहे. तर पहिले मी लावून घेते आता याला. स्कॅल्पला नीट लावायचं तेल कधीही. शाळेमध्ये कोण कोण अशा वेण्या घालून जायचं, ऑलमोस्ट सगळेच जात असतील म्हणा, पण मी माझ्या अशा वेण्या असायच्या सिंगल खाली. काही काही जण असे वर बांधून जायचे ना, म्हटलं आज चला वेण्या घालू. टॅन टॅना, आय एम रेडी. कशी दिसतीये मी शाळेच्या वेण्यांमध्ये आफ्टर सो मेनी इयर्स हे असे केस बांधलेत. आणि दुसरी गोष्ट अशी की माझे केस याच्यावरून थोडे लांब होते, ठीक आहे, आणि असं सांगितलेलं ज्यांचे केस लांब आहेत त्यांनी अशा बांधून जायचे आणि मला असे बांधायला बिलकुल आवडायचे नाहीत. त्याच्यामुळे मी एकदा छडी पण खाल्लीये बाईंची, कारण त्यांचं म्हणणं होतं तुझे केस लांब आहेत तर तू असे का नाही बांधते. अरे पण मला नव्हते आवडत असे बांधायला, असं बांधून कोण जाणार. असे बरे वाटतात, असे छान पण वाटतात. मी रात्री जे पण डाळ धुते, तांदूळ धुते किंवा काही जे भाज्या वगैरे वॉश करते त्याचं पाणी मी या टोपामध्ये जमा करून ठेवते. सो हे आता सगळ्या वरती थर आलाय रात्रभर असाच ठेवल्यामुळे, कारण रात्री तर झाडांना पाणी घालणार नाही आपण. तर आता घालून घेते मी हे झाडांना, म्हणजे कसं पाण्याचं सेव्हिंग पण होतं. आणि असं म्हणतात की वॉश केलेल्या गोष्टींचं पाणी जर झाडांना टाकलं तर ते एक चांगलं खत म्हणून पण असतं. तर मग आता तेच ट्राय करते मी थोडे दिवस. अजून तर एवढी झाडं लावलेली नाहीयेत, कारण ती झाडं लावायला आणि त्यांची काळजी घ्यायला पहिली गोष्ट मीच घरात नसते. म्हणजे काय होतं, माझं सारखं ट्रॅव्हलिंग चाललेलं असतं इथून कल्याण किंवा इथून चिपळूण किंवा चिपळूण पुणे, पुणे कल्याण. हे असं मी या त्रिकोणात इतकी फिरतीये ना की घरात झाडं लावायची असूनही मला वेळ देता येत नाहीये ती लावायला. आता मला माझ्या बाल्कनीमध्ये छान अशी जरा उंच वाढणारी झाडं लावायची आहेत, पण आता उद्यापासून मी आणि अनिकेत दोघंही घरी नाही आहोत, कारण अनिकेत चाललाय एका ट्रेकिंगला हिमाचलमध्ये आणि मी तो नाहीये इकडे 10 दिवस, म्हणून मी चालली आहे माझ्या माहेरी मुंबईला. तर परत 10 दिवसांचा गॅप असणार, मग झाडांची काळजी कोण घेणार. भलेही आपण ते सगळ्या सोयी करून जाऊ, पाण्यात ठेवून जाऊ त्याला, पण म्हटलं आता जो 10 दिवसांचा हा मोठा गॅप आहे तो जाऊच दे, मग आपण नंतर आल्यावरती लावूया. आता फक्त तुळशीला घालत नाहीये, कारण ऑफकोर्स हे पाणी आपण वापरलेलं आहे त्याच्यामुळे तुळशीला जे आहे ते चांगलंच पाणी घालेल. साहेबांची पॅकिंग चालू झालेली आहे लिस्ट प्रमाणे. काय काय लिस्ट आहे एवढी, बाप रे. आणि एवढी मोठी बॅग कॅरी करायची आहे रोज त्यांना ट्रेकिंग मध्ये. सो जे जे भरत जाणार आहे ते आम्ही टिक करणार आहे तिकडे, म्हणजे काही राहायला नको. स्वतःचे डबे स्वतः कॅरी करायचे त्यांना. आणि मग हा प्लास्टिकचा देतीये, कारण हा खूप लाईट वेट असेल, स्टील वगैरे दिलं तर वजन परत वाढणार आणि आपल्याला जितकं कमी वजन नेता येईल तितकं त्याला द्यायचंय. सो हे 2 स्टीलचे चमचे प्लास्टिक मध्ये टाकून द्यायचे, म्हणजे त्यांचं जेवण ते स्वतः जेवू शकतील. प्लास्टिकचे डबे ठेवल्याचा उपयोग होतोय, कारण या डब्यांमध्ये आता त्याला ड्रायफ्रुट्स भरून द्यायचे तिथे गरम राहण्यासाठी. सो हलकं पण आहे आणि पटकन त्याला कॅरी पण करता येईल, काढता पण येईल. हे थोडं थोडं चावायला कठीण जाईल, जे देतीये ते कमी. हे सगळेच खजूर देतीये त्याला सोबत आणि ही स्टिक पण. रेडी. हे आत्ता वाजलाय 1 आणि अजूनही पॅकिंग स्टार्ट पण नाही झाली आमची, कारण अजून सगळं जुळवाजुळव चाललंय.
आता ही रेनकोट पॅन्ट काढली परत लागणार होती म्हणून. सो आता हे अजून सगळा मेस आहे पण आता पटापट भरायला घेतो कारण ऑलमोस्ट सामान डन आहे. जे काही राहिलं असेल ते उद्या आम्ही करून घेऊ. आणि या खिडकीच्या इकडून एवढी थंडगार हवा येते की असं इथेच उभं राहिलं ना तरी चालणार, इतकी सुंदर झोप लागेल. मी तुम्हाला दाखवते की पडदा किती मस्त उडतोय माझा ते हे बघा. एवढी सुंदर हवा येते. आणि आता अनिकेतने स्टार्ट केलेली आहे फायनली पॅकिंग. स्वतःचा मग, स्वतःचा थर्मा, स्वतःचा डब्बा, सगळं स्वतः घेऊन जायचंय. हा त्याचा सगळा मेडिकल किट आहे, म्हणजे सगळं आपल्या वापरण्यातल्या गोष्टी, तेल, कँडिड पावडर, मेन सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट असते तिकडे. दर 3 तासाला लावली तर वेल अँड गुड. आणि जितकं SPF जास्त घ्याल तितकं चांगलं असतं ड्रायनेससाठी. सॅनिटायझर, वेट टिश्यूज, मॉइश्चरायझर, सो हे लिप बाम, हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हाताचा सगळा किट इथे रेडी होतोय. तो बॅग भरून झालेली आहे ही बघा. आणि याच्यामध्ये अजून बरंच सामान बसणार आहे जे की उद्या त्याच्या मित्राच्या घरून कलेक्ट करायचं आहे, लाईक विंटर जॅकेट आणि अजून बरंच काही आहे. आता थोडी हेवी आहे पण अजून जॅकेट वगैरे आणि परत 2 लिटर पाणी इथे ॲड झालं की अजून हेवी होणार आहे. आणि हे घेऊन ट्रेकिंग करायची आहे. चला. सो आता रात्रीचे वाजले 2. आमची पॅकिंग डन झाली आहे, ऑलमोस्ट डन आहे. बाकी थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या उद्या आम्ही पॅक करू. सो मंडळी, आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच नवीन व्लॉग मध्ये. बाय.